मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, असे एक वचन आहे। हो, ही गोष्ट आहे संत मुक्ताबाईची। संत मुक्ताबाई ह्या महान संत व कवयित्री होत्या। संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ होते। या भावंडांना स्वजातीयांनी संन्याशाची पोरं म्हणून वाळीत टाकले होते। त्यांना फार त्रास देत होते। त्यांनी त्रास सोसतही आपली अखंड उपासना सुरूच ठेवली होती। आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावीत या आशेने त्यांचे आई वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय मान्य करून त्रिवेणी संगमात आपला देह विसर्जित केला होता। मातेपित्याच्या या देहत्यागानंतर या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी छोट्याशा मुक्ताबाईवर पडली होती। ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवायला सांगितले। त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली। विसोबासाठी हा त्यावेळेला त्या गावाचा प्रमुख होता। त्या चौघा भावंडाचा तो अत्यंत राग करायचा, द्वेष करायचा। त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी सक्त ताकीद दिली होती। त्यामुळे मुक्ताबाईला रिकाम्या हातानेच परत यावे लागले। तिचा चेहरा हिरमुसलेला पाहून ज्ञानेश्वरांनी योगबळाने त्यांची पाठ तापवून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले। विसोबाही मागोमाग आलाच होता। विसोबाने तो चमत्कार पाहिला आणि तो चमत्कार पाहून ज्ञानेश्वरांना तो शरण गेला। त्याने मुक्ताबाईंनी भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घातली। त्यावर मुक्ताबाईंनी त्यांना खेचर पक्षी असे म्हटले। विसोबांनी हेच नाव धारण केले आणि त्याच नावाने ते प्रसिद्ध झाले। असे म्हणतात संत चांगदेव 1400 वर्षाचे होते। त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने आणि सामर्थ्याने 42 वेळा आपल्या मृत्यूला परत पाठवले होते। ते एक महान संत होते। ते ध्यान धारणा करायचे। त्यांचे हजारो शिष्य होते। त्यांच्या योगबळावरून त्यांना हे कळले होते की 1400 वर्षाचे झाले की त्यांना एक गुरु मिळेल। ते खूप मोठे तपस्वी होते, परंतु त्यांनी गुरु केलेला नसल्यामुळे त्यांना ईश्वर दर्शन झाले नव्हते। चांगदेवाने या चारही भावंडांची कीर्ती ऐकली होती, ज्ञानेश्वराचीही कीर्ती ऐकली होती, म्हणून ज्ञानेश्वराला भेटावे असे त्याला वाटले। त्यांनी आपल्या शिष्यांसमोर तशी इच्छा प्रकट केली। चांगदेव यांच्या शिष्यांनी त्यांना म्हटले की तुम्ही महान संत आहात आणि ते तर लहान लहान मुलं आहेत, त्यांना कशाला भेटायला जायचे? हे तुमच्या प्रतिष्ठेला शोभत नाही। हे ऐकून चांगदेवाला गर्व आला आणि मग त्याने विचार केला की संत ज्ञानेश्वराला पत्रच लिहायला हवे, भेटायला जायची काही आवश्यकता नाही। पण पत्र लिहिताना संताला संबोधित करताना काय लिहावे याबद्दल ते गोंधळले। आदरणीय, पूजनीय, प्रणाम किंवा चिरंजीव, पत्र कसे आणि कुठून सुरू करावे हेच त्यांना कळत नव्हते, कारण त्यावेळी ज्ञानेश्वर 16 वर्षाचे होते। चिरंजीवी कसे लिहावे, कारण ते एक महान संतही होते। खूप विचार केला पण चांगदेवाला काहीही समजत नव्हते, उमजत नव्हते। त्यांनी मग ते कोरेच पत्र आपल्या शिष्यांतर्फे मुक्ताबाईला दिले। हे पत्र जेव्हा मुक्ताबाईला मिळाले तेव्हा त्यांनी ते वाचले, परंतु अरे त्याच्यात तर काहीच मजकूर नव्हता। मुक्ताबाई देखील अलौकिक संत होत्या। त्यांनी त्या कोऱ्या पत्राला उत्तर दिले, आपण 1400 वर्ष वयाचे आहात, संत आहात, परंतु तरीही आपण या पत्रासारखे कोरेच आहात। हे पत्र वाचल्यावर चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना भेटण्याची इच्छा तीव्र झाली। मग त्यांनी आपले सामर्थ्य, आपले शौर्य दाखवण्यासाठी वाघावर सवारी केली, त्यावर साप हातात घेतला आणि ते त्या चारही भावंडांना भेटायला निघाले। चांगदेवासोबत त्यांचे शिष्यही होते। चांगदेव यांना आपल्या कर्तृत्वाचा फार अभिमान होता, गर्व होता। जेव्हा संत ज्ञानेश्वराला कळले की चांगदेव आपल्याला भेटायला येत आहे, मग त्यांना वाटले की आपणही स्वागत करायला गेले पाहिजे। परंतु
संत ज्ञानेश्वर त्यावेळेस आपल्या भावंडांसोबत मुक्ताबाई निवृत्तीनाथ आणि सोपानदेव सोबत एका निर्जीव भिंतीवर बसलेले होते. त्यांनी त्या निर्जीव भिंतीला आदेश दिला की चल. तशी ती भिंत चालू लागली. चांगदेव येत होता. तो वाघावर बसलेला होता. त्याच्या हातात साप होता. तो निर्जीव भिंत चालत येताना बघून आश्चर्यचकित झाला. त्याला विश्वास बसला की संत ज्ञानेश्वर आणि त्याची भावंड हे श्रेष्ठ आहेत. या सगळ्यांचा निर्जीव वस्तूंवरही ताबा आहे. मी यांच्या समोर काहीच नाही. म्हणून त्याचा अहंकार गळाला आणि चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वरांच्या पायाला स्पर्श केला. ज्ञानेश्वरांना गुरु करावे असे चांगदेवाला वाटले. परंतु ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईकडून चांगदेवाला बोध घेण्यास सांगितले. कारण मुक्ताई महान संत होती. 8 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षाच्या चांगदेवाची आध्यात्मिक गुरु बनली. असं म्हटलं जातं की चांगदेवाच्या शिष्यांना त्याचा खूप राग आला. ते चांगदेवाला सोडून गेले. योगी चांगदेवाचा अहंकार छोट्याशा मुक्ताबाईच्या अलौकिक ज्ञानाने गळून पडला. संत मुक्ताबाई महान संत होती. संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे 42 अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाजाची ताटी दरवाजा उघडावा म्हणून विनवणी केली आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचे लेखनही केले आहे. ज्ञानदेवांनी आणि सोपानदेवांनी एकामागोमाग एक अशा समाध्या घेतल्या. तेव्हा मुक्ताई व्याकुळ झाली, दुःखी झाली, उदासीन झाली. ती अबोल आणि एकटीही राहू लागली. दुःखी कष्टी अवस्थेत मुक्ताबाई महाराष्ट्राच्या उत्तर भागात तापी तीरावर गेल्या. वैशाख वद्य दशमी शके 1219 या दिवशी एक वीज कडाडली आणि मुक्ताबाई वैकुंठवासी झाल्या. संत नामदेव महाराजांनी तिच्या समाधीचे आणि तिचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे. कारण मुक्ताई खूप महान संत होत्या. मुक्ताईच्या पावनभूमीमध्ये मुक्ताई समाधीस्थळ व प्रगठ्यस्थान म्हणून भव्य मंदिर आहे. मैत्रिणींनो, त्याला नक्की भेट द्या. आपल्या मुलांना ही गोष्ट ऐकवा. गोष्ट कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.